मित्रांनो, आज सर्व भारतीयांचा चिनी वस्तूंचा वापर कमी करण्याकडे कल आहे. आज चिनी वस्तू भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या असून प्रत्येक भारतीय त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या वापर करतोच आहे. पण काही असेही भारतीय ब्रँड्स आहेत जे फक्त भारतातच नव्हे तर जगभरात आपला डंका वाजवत आहे. त्याच ब्रँड्स विषयी आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही आपल्या व्हायरल गोष्टी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण इथं घेतलेलं नॉलेज वाया जात नाही. तर मित्रांनो, आपल्या या व्हिडिओची सुरुवात करूयात आपल्या सर्वांची आवडती रॉयल एनफील्ड म्हणजे बुलेट पासून. तसं बघितलं तर रॉयल एनफील्ड ही एक ब्रिटिश कंपनी होती, पण सध्याची मालकी आयशर या वाहने बनवणाऱ्या कंपनीकडे आहे. रॉयल एनफील्डची सुरुवात 1891 साली उद्योजक बॉब स्मिथ आणि अल्बर्ट यांनी केली होती. 1949 मद्रास मोटर्सने इंग्लंडमधून बाईक्स इम्पोर्ट करण्यास सुरुवात केली, त्यामध्ये रॉयल एनफील्डचा सुद्धा समावेश होता. नंतर 1956 रॉयल एनफील्ड भारतात असेंबल व्हायला लागली, पण जून 1970 रॉयल एनफील्डचे इंग्लंडमधील उत्पादन बंद पडले. त्यामुळेच रॉयल एनफील्डचे उत्पादन भारतात झपाट्याने वाढले आणि भारतातून रॉयल एनफील्ड युरोप आणि इंग्लंडमध्ये निर्यात व्हायला लागल्या. अशातच त्यावेळेची ट्रॅक्टर आणि वाहने बनवणाऱ्या आयशर या कंपनीने रॉयल एनफील्ड विकत घेतली. चेन्नईमध्ये बनणाऱ्या रॉयल एनफील्डचे आज भारतात 900 तर जगात 600 स्टोअर आहेत. तर भारतीयावर जादू करणाऱ्या या बाईकसाठी एक लाईक तर बनतोच. तर मित्रांनो, आपल्या या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे MRF हा ब्रँड. MRF म्हणजेच मद्रास रबर फॅक्टरी आज टायर इंडस्ट्रीमध्ये अग्रेसर आहे. MRFला सुरू करणारे मेमन यांचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे, पण आज त्यांची कंपनी जगभरात आपल्या टायरच्या क्वालिटीमुळे जगप्रसिद्ध आहे. तर आपल्या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे भारताचे फेवरेट ड्रिंक पैकी एक असणारे ओल्ड मॉन्क. 1954 साली लॉन्च झालेली ही ड्रिंक मोहन मियाकिन लिमिटेड यांच्या मालकीची आहे. ओल्ड मॉन्क उत्तर प्रदेश मधील गाझियाबाद या शहरात बनतात. काही वर्षापूर्वी ओल्ड मॉन्क जगात सर्वात जास्त प्यायली जाणारी डार्क रम होती. ओल्ड मॉन्क भारतासोबतच रशिया, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, जपान आणि मलेशिया या देशात मोठ्या प्रमाणात विकली जाते. तर अशा तऱ्हेने आपल्या लिस्टमध्ये पुढचा ब्रँड आहे अमूल. अमूलचा फुल फॉर्म आनंद मिल्क युनियन लिमिटेड असा आहे. अमूल भारतातील सर्वात मोठी दूध उत्पादक कंपनी आहे. दिवसाला 90 कोटी रुपये कमावणाऱ्या अमूल ब्रँडने भारताचे नाव जगभरात रोशन केले आहे. तर पाचव्या क्रमांकावर असणारा कॅपे कॉफी डे हा ब्रँड तुम्हाला विदेशी वाटत असेल, पण हा ब्रँड पूर्णपणे भारतीय आहे. 1996 साली सुरू झालेली CCD आज भारतभर पसरत आहे. भारताच्या 28 राज्यात CCD 1534 पेक्षाही जास्त आउटलेट्स आहे. फेमस फॉरेन ब्रँड जसे की स्टारबक्स कॉफी, बीन कॉफी आणि टी लिप सारखे ब्रँड सुद्धा CCD काहीच उकाडू शकले नाही, आणि आज CCD जगभरात झपाट्याने पसरत आहे. तर आपल्या लिस्टमध्ये 6व्या क्रमांकावर आहे टाटा ग्रुप. मित्रांनो, टाटा ग्रुप अशी एक प्रायव्हेट कंपनी आहे जी हर एक फील्डमध्ये पसरलेली आहे. मित्रांनो, रतन टाटांच्या नेतृत्वाखाली आज टाटा ग्रुप यशाचे शिखरे चढत आहे. तर मित्रांनो, तुम्ही टायटन या घड्याळाच्या ब्रँडचं नाव ऐकलं असेलच. टायटन हा ब्रँड सुद्धा टाटाच्या ग्रुपचाच एक पार्ट आहे. मित्रांनो, टायटन हा ब्रँड जगभरातील प्रसिद्ध वॉच पैकी एक आहे. आज जगभरात टायटनच्या वॉचेसचा वापर होताना दिसत आहे. तसंच आपल्या लिस्टमध्ये 7व्या क्रमांकाचा ब्रँड सुद्धा टाटा ग्रुपचाच एक पार्ट आहे. जेव्हा पण आपण जॅगवार या कारचं नाव ऐकतो तेव्हा आपल्याला तो एक विदेशी ब्रँड वाटतो, पण 2008 साली रतन टाटा यांनी फोर्ड कंपनीकडून हा ब्रँड विकत घेतला. जॅगवार प्रीमियम कारसाठी प्रसिद्ध असून आज जगभरातील कार लवरची ही एक ड्रीम कार आहे. तर मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये 8व्या क्रमांकावर आहे भारतीय एअरटेल. भारतीय एअरटेल एक भारतीय कंपनी असून आज तिने जगभरात पाय रोवलेले आहेत. ही भारतीय मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशन कंपनी भारतासोबतच 20 अन्य देशात तिची सेवा देते. तसेच भारतीय एअरटेल जगातील 4थ्या क्रमांकाची सबस्क्रायबर बेस असणारी कंपनी आहे. तर मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे फेमस सॉफ्ट ड्रिंक कंपनी थम्सअप. मित्रांनो, पहिले तर थम्सअप एक भारतीय ब्रँड होता, पण या ड्रिंकची वाढती लोकप्रियता बघून सॉफ्ट ड्रिंक कंपनी कोका कोलाने थम्सअपला विकत घेतले, पण आजही थम्सअप जगभरात फेमस आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये 9 असे भारतीय ब्रँड्स बघितले जे जगभरात आपली एक वेगळीच ओळख निर्माण करत आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुन्हा एका नव्या जबरदस्त अशा व्हिडिओमध्ये.